नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. उद्योगपती गौतम अदानी विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल झालेला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलंय. अदानी समूहानं सर्व आरोप फेटाळून लावलेत, कायदेशीर मार्गानं पर्याय शोधणार असं स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आलंय. तर अदानींवर अमेरिकेत केस, नेमके आरोप काय? सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच देण्याचा आरोप आहे. 2200 कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचा आरोप. पैशांसाठी परदेशी गुंतवणूकदारांशी खोटं बोलल्याचा आरोप करण्यात आला. अदानी ग्रीन एनर्जी आणि दुसऱ्या कंपनीशी संबंधित प्रकरण. अमेरिका गुंतवणूकदारांच्या पैशांची गुंतवणूक असल्यामुळे हा केस दाखल करण्यात आला. अमेरिकेच्या कोर्टात 24 ऑक्टोबर 2024 केस दाखल झाली आहे. अमेरिकेच्या कायद्यांतर्गत पैसे लाच स्वरूपात देणं अपराध आहे. अदानींसहित 8 जणांवर या प्रकरणी फसवणुकीचा गंभीर आरोप आहे. तर अमेरिकेत खटला अदानी समूहाचं यावर स्पष्टीकरण. युएस न्याय विभाग आणि युएस आर्थिक देवाणघेवाण आयोगानं लावलेले आरोप निराधार आहेत असं स्पष्टीकरण. अदानी समूह सर्व आरोपांचं खंडन करतो. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपी निर्दोष असतात. आरोप खोडण्यासाठी सर्व न्यायिक मार्गाने पर्याय शोधणार. अदानी समूह काम करताना सर्व नियम आणि कायद्यांची पूर्तता करून काम करतो. भागीदार गुंतवणूकदार कर्मचाऱ्यांना विश्वास देतो की आम्ही कायद्याला बांधील राहून काम करणारी संस्था आहोत.